कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप आराखडा आणि प्रभाग आरक्षणाबाबत दाखल हरकती आणि सूचनांवर आज सुनावणी पार पडली या सुनावणीचा अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांना सत्तावीस जानेवारीला सादर करण्यात येणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोल्हापूर महानगरपालिकेसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत नुकतेच पार पडले या अनुषंगानं तेवीस डिसेंबर ते चार जानेवारी या कालावधीत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या या हरकती आणि सूचनांवर प्राधिकृत अधिकारी तथा साखर आयुक्त शेखर गायकवाड महापालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे विभागीय आयुक्त पुणे यांचे प्रतिनिधी श्रीमती नयना बोंदारडे गुरव जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी वैभव नावडकर तसंच राज्य निवडणूक आयोगाकडील उपायुक्त अविनाश सनस यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली एकूण साठ हरकती दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगानं साठ हरकतदारकांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याकरता बोलावण्यात आलं होतं त्यापैकी छप्पन हरकतदार सुनावणीला उपस्थित होते तर चार हरकतदार सुनावणीला गैरहजर राहिले छप्पन्न हरकतींवरील सुनावणीनंतर याचा अभिप्रायासह अहवाल राज्य निवडणूक आयुक्तांना सत्तावीस जानेवारी रोजी सादर करण्यात येणार आहे